यशवंत विचारांचा वारसा जपून सामान्य जनतेपर्यंत विकासासह पोहोचण्यासाठी मी सातारेतून निवडणूक लढवत असून यात मी यशस्वी होईल. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी साताराकडे रवाना होण्यापूर्वी हे वक्तव्य केलंय. त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन देखील केलंय. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा आणि कार्यकर्तृत्वाचा स्वार्थ जपून सामान्य जनतेपर्यंत विकासासह पोहोचवण्यासाठी मी या निवडणुकीला सामोरे जात आहे आणि जनता विकास आणि कार्यशीलते बरोबर राहील असा विश्वास महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांनी श्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी साताराकडे रवाना होण्यापूर्वी कराड येथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले तसेच आदरणीय पी डी पाटील साहेब यांना त्यांनी अभिवादन केलं. आज 2019 लोकसभे निवडणुकीच्या निमित्ताने आज शिवसेना, भारतीय जनता पक्ष RPI, त्याचबरोबर मित्रपक्षाच्या वतीनं मी आज या ठिकाणी फॉर्म भरणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचे आराध्य दैवत, पहिले मुख्यमंत्री ज्यांनी मंगल कलश या महाराष्ट्राचा आणला, त्या महानपुरुषाचा आशीर्वाद घेऊन मी आता या ठिकाणी सर्व एकत्रपणे सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आता मी आज फॉर्म भरायला जातो. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला जाता? सातारा जिल्ह्यामध्ये 10 वर्षापासून विकसित जो झाला पाहिजे होता तो झाला नाही, विकासापासून वंचित राहिलेला हा जिल्हा. मग औद्योगिक क्षेत्र आहे, तरुण तरुणीचं असणारं शैक्षणिक क्षेत्र आहे, पर्यटन स्थळ आहे, रस्त्याचे विकास राहिले आहेत, आमची ट्रेन जी होणार होती ती ट्रेन झाली नाही, धरणातलं पाणी हे जिल्ह्यामधील असणाऱ्या नागरिकांना पहिलं मिळालं पाहिजे ज्याच्यामुळे जिल्हा हा दुष्काळमुक्त होऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला पुढे जाणार आहोत. त्याचबरोबर आज देशाचे पंतप्रधानांनी ज्या पद्धतीनं देशाच्या असणाऱ्या नागरिकांची सेवा करत असताना देशाला भरपूर काही दिलेलं आहे आणि सगळे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला उतरू. दादा, केंद्रीकरण करावं ही यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती, ती होताना दिसते का सत्ताधाऱ्याकडून? सत्ता हा जनतेचा असणारा वापर करण्याचं एक शस्त्र आहे. जनतेचा विकास, समाजाचा विकास, गावखेड्यांचा विकास हा महत्त्वाचा आहे, परंतु काही राज्यकर्त्यांनी स्वतःचा विकास, सहकाऱ्यांचा विकास हेच धोरण राबवल्यामुळे आता जनतेच्या विकासा